केस धुवायला हवे होते का? नाही, आज फ्रिझी हेअर नकोच. वजन वाढलंय का? असं कसं वाढतं यार? फोन कुठे आहे? फोन कुठे आहे? हा, ऑनलाईन आहे. माझा इतका महत्वाचा दिवस असताना एक टेक्स्ट करता नाही आला याला. मीच का नेहमी टेक्स्ट करायचा? जाऊ दे, करायचं असेल तर करेल. नाश्ता तयार आहे ग, ये लवकर. काय केलंय? मुद्दाम करते, माहिती आहे ना उपमा ऐकल्यावर येणार नाही ते. त्या इन्स्टा लाईव्ह वर काही घातलंच नाही असं वाटे. कांदे पोह्यांच्या कार्यक्रमाला बसल्यासारखं वाटेल यार. आईने कांदे पोहेच केले असतील तर. सावनी, ये ना ग लवकर. तू सुरू, मी नंतर खाईन. नको, थांबते मी, नाही तर संध्याकाळच्या चहा बरोबर मलाच ते खावे लागतील पोहे. एक तर खायची सवय लावून घे ना आई. साऊ, अगं हे काय घातलंयस? असा इंटरव्ह्यू घेणार आहेस का त्या इन्फ्लुएन्सरचा? इन्स्टा लाईव्हवर आहे आई, इतकंच दिसणार आहे तसंही. आणि ह्याच्या खालची पॅन्ट नाही सापडत आहे. अगं ती आपण उषाताईंच्या मुलीला दिली ना, तू म्हणाली नाहीस का टाईट होतीये म्हणून? अरे हो, विसरले मी. मी दुसरं काहीतरी घालते. थांब थांब थांब, खाऊन घे आधी. एवढी काय ग घाई, 11 वाजता आहे ना, अजून तासभर आहे, खाणं होईल तुझं. तासभरच आहे आई, आणि त्यात त्याला 53,000 फॉलोअर्स आहेत. त्यांच्यासमोर मी अंडर प्रिव्हिलेज नको दिसायला. काही अंडर प्रिव्हिलेज वगैरे दिसत नाही सर तू. आणि कपड्यांचं काय गं एवढं? हां, तूच म्हणालीस ना एवढंच आहे मग. आणि तुझे प्रश्न तुला नाही कळत आई, 1000 गोष्टींचा विचार करावा लागतो. असं तुला वाटतं. हॅलो, हां सर, गुड मॉर्निंग. येस सर, एव्हरीथिंग इज सेट. बरं, हेच सांगायला कॉल केला होता, श्रेयाला मी स्टँडबायवर ठेवतोय, लागलं तर ती कंडक्ट करेल लाईव्ह. जस्ट कीपिंग यू इन द लूप. ठीक आहे, चल बाय. श्रेयाला मी स्टँड बायवर ठेवतोय. मी कॅपेबल नाही आहे का? तिला 4-5 इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स आहे म्हणजे मोठी शहाणी झाली काही? मला बॅकअपची काय गरज आहे? फक हा इंटरव्ह्यू बँग ऑन करावाच लागणार आहे, नाहीतर मला प्रश्न काढण्यापुरतच ठेवते. गॉड, आय हेट हर. एकदा क्वेश्चन्स रिवाइज करते पटकन. ऐक ना, यावेळी दिवाळीचा फराळ मी घरीच करायचं म्हणते. मदतीसाठी थोडासा वेळ काढशील प्लीज? सऊ, हे पाहिलंस का? अगं माझा हार्ट हेल्थ स्कोर वाढलाय. नाही का, मागच्या महिन्यात माधवबागचं हार्ट हेल्थ मीटरवर जाऊन हार्ट रेट चेक केलं होतं मी. तू पण करतेस का? आय एम 22, मला गरज नाही. आणि फोन काय? फोनशिवाय तर आपल्या घशाखाली घासच उतरत नाही, हो ना? आई प्लीज, मी गेम खेळतेय का? हे लाईव्ह डिसाईड करणारे वेदर आय एम कॅपेबल इनफ ओ नॉट? माझ्या मागे का लागलेली असतेस यार सतत? मी माझं करते ना, तुला फक्त तुझी काळजी घ्यायची, तेवढं कर ना. अगं मान्य आहे मला सगळं, पण हा आणि नाही स्टॉप मुद्दाम म्हणाली काही.
जाऊ दे. खरंच यापुढे कधीच लॅपटॉप डिस्चार्ज होईपर्यंत नाही थांबणार. सायू काय झालं? काय झालं? लॅपटॉपचं चार्जर शोधतीये. हा काय इथेच तर आहे. काय ग तू पसारा आवरलास ना तर गोष्टी सुधारतील तुला. लाईव्ह झाल्यावर आवरते. सायू आजूबाजूच्या पसाऱ्याबद्दल बोलत नाहीये मी. इतके लोक जॉईन झालेत. आज सुट्टी आहे का सगळ्यांना? प्लीज आता कोणी एक्झिट नाही केलं पाहिजे. फक्त एंगेजमेंट नसेल तर परत त्यावरून जज करतील. यू कॅन डू इट, यू कॅन डू इट, येस येस यू कॅन डू इट. हा कधी जॉईन करतोय आता? हॅलो, हाय गाईज. हे हाय गाईज, हॅलो. आफ्टर अ लॉंग वेट वी फायनली हॅव नितेश. It's great to have you with us. Thanks for having me. By the way, for everyone who's been asking for a live session with Nitesh, आम्ही मागचे 6 महिने टॉम अँड जेरी खेळतोय नितेश सोबत आणि फायनली ही इज हियर. नाही असं काहीच नाहीये, मला पण इंटरव्ह्यू करायचाच होता पण यु नो ते सगळे रील्स आणखी ते सगळे शूट त्यामध्ये सगळं अगदी म्हणजे अगदी मेंटल त्रास होऊन जातो. प्रश्न हॅलो. आय एम व्हेरी सॉरी क्षितिज सर, मी नव्हती घ्यायला हवी या लाईव्हची रिस्पॉन्सिबिलिटी. आय एम सिरियसली सॉरी. आय नो यू आर गोइंग टू फायर मी, पण मीच रिझाईन करतेय स्वतः. सो फायर यू एवढ्या तुकरट कारणावरून? आय थिंक यू आर बीइंग टू हार्ड ऑन युअरसेल्फ. ही पहिलीच वेळ होती ना तुझी, सो चिल. म्हणजे द टीम इज नॉट मॅड ॲट मी. तुला माहिती आहे श्रेयाचा फर्स्ट इंटरव्ह्यू वॉज अ डिझास्टर. तिला खरं तर फायर करायला हवं होतं. बाय द वे मी तुझे क्वेश्चन्स वाचलेत, खूप इंटरेस्टिंग आहेत. आपल्याला चांगली एंगेजमेंट मिळते, सो बक्कल अप. बरेच इंटरव्ह्यू करायचे आहेत अजून, सो रिलॅक्स. ओके चलो बाय बाय. रात्री जेवायला कारलं करते. पौष्टिक वगैरे काही तुला जाणार नाही, तू ऑर्डर कर तुला हवं ते. तू 4 वाजल्यापासून जेवणाची तयारी का करतेस? कारण आता माझ्या नवीन रुटीनप्रमाणे संध्याकाळी 7 नंतर मी काहीही खात नाही. काय, केव्हापासून? झाला महिना. पण तुला कसं लक्षात येणार? तू असतेस तुझ्याच धुंदीत आणि तुझ्या डोक्यात इतके वेगवेगळे विचार आणि विषय घोळत असतात सतत. आई सॉरी, सकाळी खूप प्रेशरमध्ये होते आणि आय नो यू हॅव अ लाईफ बिसाइड्स फ्रॉम मी. आय हॅव अ व्हेरी हेल्दी लाईफ टू.
आणि मला खूप अभिमान आहे की मी निदान हेल्दी लाईफ जगण्याचा प्रयत्न करते. तुम्हा मुलांसारखा नाही ग, रात्री उशिरा झोपा, सकाळी उशिरा उठा, मग वेळ मिळेल तर खा, नाही तर तसंच पळा कामाला, आणि मग आपण हेल्दी लाईफ जगत नाही आहोत ह्याचा एक वेगळा स्ट्रेस घ्या, त्याची वेगळीच टेन्शन्स घ्या, आणि मग मेंटल हेल्थची सुद्धा वाट लावून टाका. हो ना, तुम्हा मुलांना वर्ल्ड कॉन्कर करायचं आहे मान्य आहे, पण तो क्राऊन डोक्यावर घालायला डोकं शाबूत तर राहिलं पाहिजे ना. अगं श्वास घेणंच विसरली आहे तुमची पिढी. कारलं खाईन मी संध्याकाळी. ओरडाही खाल्लास आणि कारलंही खाणार? ओरडा खाण्यापेक्षा कारलं खाणं केव्हाही उत्तम. आय एम जस्ट 22, आय डोंट नीड दिस, असं म्हणालीस ना सकाळी. ओव्हर थिंकिंगमुळे जी अँझायटी आली आहे ना, त्याचं लवकरात लवकर काहीतरी करा. तू सकाळी म्हणाली होतीस ना ते हार्ट हेल्थ मीटर, त्याची लिंक पाठवतेस का? पाठवते. आपल्या फास्ट लाईफस्टाईलमुळे हार्ट डिसीजेसची संख्यासुद्धा वेगाने वाढते. म्हणूनच माधव बाग यांनी सायंटिफिक कॉन्सेप्ट्सवर आधारित हार्ट हेल्थ मीटर ही संकल्पना तयार केलेली आहे. डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करा, क्वेश्चनेअर फिल करा, आणि त्यावर तुम्हाला एक स्कोर येईल जो तुमच्या हृदयाची आत्ताची कंडिशन दाखवणारा स्कोर असेल. त्यानंतर तुमच्या स्कोर आणि चॉईसनुसार तुम्हाला हृदयरोग, बीपी, डायबिटीस, कोलेस्ट्रॉल प्रिव्हेन्शनचे एज्युकेशनल व्हिडिओज व्हॉट्सअपवर शेअर केले जातील, ज्याने तुमची डिझीज रिव्हर्सलची जर्नी सोपी होईल. सो जर तुम्हाला आमची शॉर्ट फिल्म आवडली असेल तर विषयकुलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.